विद्यार्थी मित्रो खाली काही अक्षर दिली आहेत त्या अक्षरामधील च हे अक्षर ओळखून त्याला गोल करायचा आहे. चला सुरुवात करूया. च च च च छान. त्यानंतर खाली छ हे अक्षर दिलेलं आहे तर फक्त छ या अक्षराला गोल करायचं आहे. छ छ छ छ. विद्यार्थी मित्रो आता या ठिकाणी काही अक्षर दिलेले आहेत त्यामध्ये ज हे अक्षर ओळखून त्याला गोल करायचं आहे. चला सुरुवात करूया. ज ज ज ज ज छान. त्याखालीच झ हे अक्षर आपल्याला ओळखायचं आहे. या ठिकाणी अनेक अक्षर दिले आहेत या अक्षरांमधून फक्त झ या अक्षराला गोल करायचं आहे. झ झ झ झ झ जा, जा. विद्यार्थी मित्र या ठिकाणी काही शब्द दिले आहेत आणि या शब्दांमध्ये च आणि छ हे मुळाक्षर आलेलं आहे तर आपण ज्या ठिकाणी च हे अक्षर आहे त्याला गोल करायचं आहे आणि छ अक्षराला त्रिकोण करायचा आहे. तर चला सुरुवात करूया. च च छ छ च च च छ छ छ छ. तर या ठिकाणी खाली ज आणि झ हे मुळाक्षर असलेले काही शब्द आहेत तर ज हे अक्षर असलेल्या शब्दांमध्ये ज अक्षर शोधायचं आहे आणि त्याला गोल करायचं आहे आणि झ या अक्षराला त्रिकोण करायचं आहे. तर चला पुढची कृती करूया. ज 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